पावसाचा निबंध या चित्रपटात नागराज मंजुळे यांनी सिनेमॅटिक चकाकीने व्यंगचित्र सादर केले आहे. प्रचंड यशस्वी सैराट 2016 नंतर चित्रपट निर्मात्याचा पहिला प्रकल्प अपेक्षेप्रमाणे आहे. जेव्हा तुम्ही सैराट 2016 सारखा सुपरहिट चित्रपट देता तेव्हा तुमच्या पुढील प्रोजेक्ट कडून खूप अपेक्षा असतात. सैराट नंतर नागराज पोपटराव मंजुळे अमिताभ बच्चन यांच्या सोबत झुंड बनवण्यासाठी निघाले. हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. पण जेव्हा चित्रपटाची निर्मिती काही काळ रखडली होती तेव्हा चित्रपट निर्मात्याने या ब्रेकचा वापर करून 26 मिनिटांचा पावसाचा निबंध हा लघुपट बनवला. पाऊस आपल्यासोबत अनेकांसाठी नवीन आशा घेऊन येतो. प्रचंड उकाडा जाणवत असलेल्या ठिकाणी मान्सूनच्या आगमनाने सुटकेचानी श्वास सोडला आहे. पावसातही प्रणयाची भावना उमलते. पण पावसाचा निबंधच्या स्क्रीनिंग नंतर मंजुळे यांनी टिप्पणी केली, पाऊस फक्त त्यांच्यासाठी रोमॅन्टिक असू शकतो जे त्यांच्या घरात आरामात बंदिस्त आहेत. चित्रपट निर्मात्याने पावसाकडे गरीब कुटुंबाच्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. एका शाळकरी मुलाला मेघराज शिंदे पावसावर निबंध लिहिण्याची जबाबदारी दिली जाते. ते ठिकाण पश्चिम घाटावर कुठेतरी एक गाव आहे. पर्वत आणि तलावांनी वेढलेले हिरवेगार ठिकाण जेव्हा सतत पाऊस पडतो तेव्हा स्वर्गीय दिसते. पण या ठिकाणाचे सौंदर्य त्या मुलाला किंवा त्याच्या कुटुंबाला फारसे आकर्षित करत नाही, ज्यात त्याची आई गार्गी कुलकर्णी, वडील शेषराज मंजुळे आणि लहान बहीण असते. जेव्हा तो शाळेतून परत येतो तेव्हा त्याला कळले की त्याचे वडील पुन्हा एकदा मद्यधुंद अवस्थेत झाडाखाली पडलेले आहेत. त्याची आई चिडलेली आहे आणि तिच्या पतीला शुद्धीवर आणण्यासाठी धडपडत आहे. अविरत पावसामुळे तिचे प्रयत्न अधिक कष्टकारी होतात. या सगळ्यात त्या मुलाला पावसावर निबंध लिहायचा आहे. कलाकार फक्त बिलात बसत नाहीत तर पूर्णपणे नैसर्गिक अभिनय देतात, विशेषतः कुलकर्णी आणि मेघराज शिंदे. पावसाचा निबंध कथा नसतानाही चालला असता केवळ या नैसर्गिक वाड्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या दृश्यांसह. पावसाचा आवाज इतका परफेक्ट आहे की मान्सून आल्याचा भास होतो. सुधाकर येड्डी यक्कांतीचे कलात्मक कॅमेरा वर्क अनुभवाचा आनंद वाढवते. पण त्याच वेळी तुम्हाला चित्रपटातील लोकांची असहायता जाणवू लागते. पाऊस त्यांच्यासाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नाही, विशेषतः जेव्हा तो खूप मोठा असतो. घरातील बेफिकीर मद्यपी माणसामुळे आई आणि मुलाची परीक्षा अधिक असते. अशा हवामानात धबधब्याला भेट देण्यास अस्ताव्यस्त असलेल्या परदेशी जोडप्याने आईला रस्ता विचारल्यावर मंजुळे परिस्थितीची विडंबना सूक्ष्मपणे मांडतात. त्रासलेली स्त्री फक्त त्यांना हाकलून देते. तसेच चित्रपट निर्मात्याने आपल्या ट्रेडमार्क शैलीत खालच्या वर्गातील आणि जातीतील लोकांचे कटू वास्तव दाखवले आहे. दृश्यांचे सौंदर्य आणि पात्रांची असहायता यामध्ये तुम्ही अडकला आहात. चित्रपट निर्माते म्हणून मंजुळे यांचा हा विजय आहे.